नमस्कार मित्रांनो, आर्यन आणि हर्षदा रक्षाळे यांच्या यूट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे। आज मी तुम्हाला भारतातील 28 राज्य व त्यांची राजधानी आणि 8 केंद्रशासित प्रदेश व त्यांच्या राजधान्या याविषयी सांगणार आहे। तर आपण सुरुवात करूया। आसाम राज्याची राजधानी आहे दिसपूर। मेघालय राज्याची राजधानी आहे शिलाँग। अरुणाचल प्रदेशची राजधानी आहे इटानगर। मिझोरमची राजधानी आहे आयझॉल। मणिपूरची राजधानी आहे इम्फाल। मध्य प्रदेशची राजधानी आहे भोपाळ। त्रिपुराची राजधानी आहे अगरतला। आंध्र प्रदेशची राजधानी आहे अमरावती। नागालँडची राजधानी आहे कोहिमा। पंजाबची राजधानी आहे चंदीगड। सिक्कीमची राजधानी आहे गंगटोक। राजस्थानची राजधानी आहे जयपूर। झारखंडची राजधानी आहे रांची। छत्तीसगडची राजधानी आहे रायपूर। तमिळनाडूची राजधानी आहे चेन्नई। उत्तराखंडची राजधानी आहे गैरसेन, उन्हाळ्यामध्ये देहरादून, हिवाळ्यामध्ये। पश्चिम बंगालची राजधानी आहे कोलकाता। महाराष्ट्राची राजधानी आहे मुंबई। बिहारची राजधानी आहे पटना। गोवा याची राजधानी आहे पणजी। गुजरातची राजधानी आहे गांधीनगर। हरियाणाची राजधानी आहे चंदीगड। कर्नाटकची राजधानी आहे बेंगलुरु। केरळची राजधानी आहे तिरुअनंतपुरम। हिमाचल प्रदेशची राजधानी आहे शिमला, उन्हाळ्यामध्ये धर्मशाळा, हिवाळ्यामध्ये। ओडिशाची राजधानी आहे भुवनेश्वर। तेलंगणाची राजधानी आहे हैदराबाद। उत्तर प्रदेशची राजधानी आहे लखनौ। तर आता केंद्रशासित प्रदेश व त्यांच्या राजधान्या पाहूया। दिल्ली, तर दिल्लीची राजधानी आहे नवी दिल्ली। चंदीगड, तर चंदीगडची राजधानी चंदीगडच आहे। अंदमान आणि निकोबार, तर याची राजधानी आहे पोर्ट ब्लेअर। लडाख, तर लडाखची राजधानी आहे लेह। लक्षद्वीप, तर याची राजधानी आहे कवरत्ती। जम्मू आणि काश्मीर, तर याची राजधानी आहे श्रीनगर, उन्हाळ्यामध्ये जम्मू, हिवाळ्यामध्ये। दादरा नगर हवेली आणि द्वीप दमन, तर याची राजधानी आहे दमन। शेवटचे प्रदेश आहे पुद्दुचेरी, तर याची राजधानी आहे पांडिचेरी। तर अशा प्रकारे आपला देश विविध राज्य व प्रदेशात विभागलेला आहे। माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। कृपया लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया।